सुभाष आणि नॉन स्ट्राईकला अरविंद सुभाषला पहिला चेंडू यावेळेला बघा उडवण्याचा प्रयत्न म्हणजे सर्कल अर्थातच कवरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता चेंडू मात्र जातोय बॅट चिकट लागल्यानंतर सरळ गली मध्ये नीच्या क्षेत्रात एक धाव एका धावेने श्रीगणेशा अर्थातच नानेल या संघाचा एका धावेने अकाउंट ओपन करतोय सुभाष यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय थोडासा बॅकफुटवर गेला आणि पुश करण्याचा प्रयत्न अर्थातच कव्हर्समध्ये परंतु इथे मात्र धाव एकच मिळेल एका धावेने दोन धावा धावफल कव्हर नाणेल या संघाचा पुन्हा एकदा गोलंदाजी साठी तयार गोलंदाज सतीश च्या या चेंडू ला काय कव्हर ड्राईव्ह ला जवाब क्रिकेटचं सौंदर्य शोभून अगदी हा स्ट्रोक सजवलाय आणि अरविंद च्या बॅट बदलून येतोय जवाब कवर ड्राईव्ह चार धावा सहा धावा धाव पाहतोय परंतु प्लेयर सांगाल सहा धावा आपण पाहतोय या तीन चेंडूंचा खेळ येतोय धावा आहे दाफलकावर सहा अरविंद च्या बॅट मधून पाहायला मिळतोय स्ट्रोक काय सजवू लाय नो चान्स फोरन्स वन अगेन बघा बॅक फुट वर गेला आणि पंच केला बरोबर वाईडिश पॉइंट आणि पॉइंटच्या मधून चार धाव्यांसाठी चौकार होय होय आहे तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार अरविंद साठी असेल गोलंदाज सतीश परंतु अरविंद मात्र चांगली गोल फलंदाजी करतो गॅप शोधतोय बघा बघाशी बरोबर डोक्याच्या वरून उडवण्यात यशस्वी या वेळेला गॅप शोधण्याची चा यशस्वी चांगली फलंदाजी पाहायला मिळते अरविंदच्या बॅटमधून पुन्हा एकदा शॉट 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 कड़क अ ऑफ या मॅच बदला सुंदर लाजवाब क्रिकेटचं सौंदर्य देख ना शॉर्ट देखना कवर ड्राईव्ह पाहायला मिळतोय अरविंद बैट बॅट धाव संख्या धाव फलकावर तब्बल चौदा बघा चार षटकांचा साबला आणि पहिल्या बँडेटरी पॉवर पेला काय फलंदाजी सजवले या अरविंदने आत्ता मात्र आपण पाहतोय बघा क्रिकेटमध्ये मी बघाशी सुद्धा उल्लेख केला षटक क्रमांक पहिलं संपुष्ट त्या धावसंख्या आहे चौदा परंतु चर्चा जरूर या गोष्टीची होईल की काय तर पहिल्यांदा तुम्ही आल्यानंतर आपण आपण Osionfish. तुम्ही गाड घेता गार्ड घेतल्यानंतर तुमचा टान्स अवलंबून असतो टान्स कसा घेता किंवा टान्स कसा तुमचा असतो त्याच्यावर अवलंबून आहे म्हणजेच त्यानंतर तुमचं फुटवर्क अवलंबून असतं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही गाड घेणं त्यानंतर तुमचा टान्स त्यानंतर तिसरं गोष्ट म्हणजे फुटवर्क फुटवर्क असेल तुम्ही बरोबर लाईनमध्ये बॉलच्या आलात तर तुमच्या बॅटमधून धावा येतील आत्ता बघा शेवटचा चेंडू जो अरविंदने खेळला तो मात्र बरोबर लाईनमध्ये न येता खडे खडे खेळण्याचा प्रयत्न म्हणजेच त्याचा फुटव नव्हता या बॉलवर आणि त्यामुळं हा निर्धव चेंडू गेला धावसंख्या संख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चौदा आता मात्र स्ट्राइकवर असेल तो सुभाष आणि गोलंदाजीसाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी असेल महेश महेश येतोय गोलंदाजी मार्कवर रिस्ट्रक्शन जे आहे पॉवर प्रीचं ते हटवण्यात आलेलं आहे म्हणजे जे बंधन आहे पहिल्या षटकासाठी ते हटवण्यात आले दूरवर फैलालेलं क्षेत्ररक्षणसुद्धा आपण पाहतोय रिदबमध्ये थोडासा गडबड परंतु नाही मी असं म्हणेन की सर्कलच्या बाहेर स्क्वेअर लेगचा जो खेळाडू होता तो मात्र आत्ता थोडासा सरकतोय येतो आहे शॉर्ट मिडविकेटला आणि तो, तो मात्र सर्कलच्या बाहेर होता त्यामुळं तो थांबला गोलंदाज अर्थातच महेश सुभाषसाठी ओ या वेळेला हवे चेंडू आहे परंतु बघू या दोन फिल्डरांच्या बर मध्ये चेंडू पडतोय अर्थातच त्यामुळं इथे दोन धावा जरूर येतील बघा कॉल देणं गरजेचं आहे आता जो डीपला मी असं म्हणेन वाईडिश कव्हर्सला जो तैनात आहे अरे बरोबर पॉईंटचा जर विचार केला तर पॉईंट आणि वाईडिश पॉईंटच्या बरोबर मध्ये वाईडिश कव्हरच्या बरोबर मधोमध तैनात असलेला खेळाडू त्यांनी हा झेल घ्यायला पाहिजे होता परंतु यावेळेला आपण पाहतोय खेळायचा होता स्ट्रेट ड्राईव्ह परंतु येतोय मात्र ऑन साईडला फटका आणि एक धाव मिळते एका धावेने मात्र नक्कीच समाधान मानावं लागेल कारण दुसऱ्या धाबेसाठी जर धावला असता खेळाडू अर्थातच फलंदाज सुभाष तर मात्र त्याला धोका संभवला अस परंतु धावाचा जर विचार केला तर सतरा धावा धाव फलकावर या वेळेला मात्र ज्या अरविंदच्या स्टायलिश बॅटमधून स्ट्रोक पाहायला मिळाले तो मात्र इथे ड्राईव्ह करतोय ऑन ड्राईव्ह आहे आणि इथे बघा शॉर्ट मिडॉनला म्हणजे मिडॉनला जो तैनात फिल्डर आहे त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय बॉल जातोय आणि त्यानंतर मात्र एकच धाव मिळते एका दहावीनंतर धावसंख्या आहे अठरा धावा धाव अठरा धावा दुसरा षटक असताना आपण पाहतोय महेश इथे गोलंदाजीसाठी आणि यावेळेला स्ट्राईकवर सुभाष असेल परंतु जी करामत करून दाखवली पहिल्या षटकामध्ये ती मात्र सुभाषला करून दाखवायला लागेल परंतु नाही इथे पत अरौंद कार्पेट म्हणजे जमिनी लगत लगावलेला फटका अर्थातच पुलचा हा स्ट्रोक ऑन साईडला केलेला स्ट्रोक इथे मात्र आपण पाहतोय मिड विकेटला फील्ड केल्यानंतर फेक केल्यानंतर एकच धाव मिळते एका धावीने अरविंद आता वर येईल धाव संख्या आहे एकवडीच्या घरात बिनबाद एकवडीच दुसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेला कव्हर ड्राईव्ह मधला आणखी एक, एक, एक देखणा स्ट्रोक येतोय सुभाषच्या बॅट मधून गॅप शोधला आहे परंतु येईल फिल्डर कारण तेवढा मी म्हणेन हा स्ट्रोक चांगला होता परंतु मध्ये थोडासा अजून ताकद असती तर नक्कीच सीमा रेषेला भेदून हा चेंडू गेला असता परंतु इथे मात्र दोन, एता ला, दोन एता धावा येत आहेत त्या अरविंदला दोन धावा येत आहेत त्या मात्र नानेल संघाला आणि एकवीस धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत दुसऱ्या षटकामध्ये आता आपण पाहणार आहोत पुढचा चेंडू अरविंदसाठी हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय कवरच्या दिशेला जरूर जातोय एक ओ खराब क्षेत्र रक्षण बघाय नजर हटी दुर्घटना दुर्घटना घटी आता इथे मात्र बघा बॉलवरून नजर हटली आणि इथे मात्र दुर्घटना काय घटली तर येतोय चौकार वन पाऊन सीमारेषे पलीकडे चार धावेसाठी तब्बल पंचवीस धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर नाणेल संघ इथे प्रथमत फलंदाजी करतोय आणि चांगली फलंदाजी करतोय आत्ता मात्र दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय दोन षटकांमध्ये पंचवीस धावा येणाऱ्या दोन षटकांचा खेळ शिल्लक म्हणजेच काय तर वेल बिगनिंग हाफ डन चांगली सुरुवात शेवट चांगला होईल यात शंका नाही कारण सुरुवात चांगली झालेली आहे पण शंका असा मात्र नक्कीच असेल ती म्हणजेच शेवटची परंतु शेवट कसा होतोय गोड होतोय का हे पाहणं गरजेचं असेल यावेळेला नवीन गोलंदा तिसरं षटक हाताळण्यासाठी शिवाजी स्ट्राईकला सुभाष यावेळेला सुभाषच्या बॅट मधून येतोय मोठा स्ट्रोक परंतु नाही आपण पाहतोय बरोबर फिल्डरच्या हातामध्ये जो महेश तिथे तैनात आहे तो झेल टिपतोय आणि पहिला हादरा पहिला धक्का पहिला गडी ब्रेक थ्रू मिळवून देतोय गोलंदाज शिवाजी, शिवाजी आपल्या संघासाठी सुभाष खेळी संपुष्टात येते परंतु यावेळेला मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आत असेल अक्षय अक्षय स्ट्राईकला जाईल अक्षय लवकर थँक्यू सुभाष लवकर बाहेर पुन्षय एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये यावेळेला स्ट्राईक वर नवीन बॅटर अक्षय गोलंदाजीसाठी सज्ज शिवाजी उजव्या हाताने ओवर द विकेट मारा करताना यावेळेला गोलंदाजी प्रथकरण जर पाहिलं तर चांगला चेंडू चांगल्या प्रतिचा हा गोलंदाज गोलंदाजी करताना इथे मात्र एक थ्रू मिळवल्या दिल्यानंतर दुसरा चेंडू येतोय डॉट धाव संख्या स्थिर होते पंचवीस धावा धावफलकावर एक गडी बात पंचवीस नानेलचा संघ इथे प्रथम फलंदाजी करताना आणि स्ट्राईकवर आपण पाहतोय अक्षय नवीन बॅटर आहे इथे मात्र फक्त स्टिअर केलाय चेंडू जातो आहे कवरच्या दिशेला फील्ड करे फेक करे पर्यंत एकच धाव एक एका धावेने धाव संख्या धाव फवर सव्वीस हो हो तर यावेळेला आपण पाहतोय इथे मात्र चेंडू पुश करण्याच्या प्रयत्नात पूर्णतः असफल होतोय आणि डॉट येतोय बॉल आणि धाव संख्या आहे धाव फलकावर सव्वीस परंतु डॉट चेंडू येतोय म्हणजे गोलंदाजी जे आहे पहिला दोन बघा षटकामध्ये पंचवीस धावात नंतर फक्त एकच धाव खर्च केले या चार चेंडूंमध्ये म्हणजे एकच धाव दिले या शिवाजीने अरविंदने उडवलेला हा चेंडू हवेत होता परंतु एक धाव मिळते दुसऱ्या धावेसाठी म्हणजे कवर्स मध्ये हा नक्कीच चांगला खेळतोय कव्हरचा या खेळाडूचा मला असं वाटतं कव्हर्स मध्ये आवडता फटका दिसतोय कारण आपण जर नवी मुंबईचा विचार केला तर कव्हरचा बादशाह जर कोड असेल तर आपल्या दारावे गावचा सचिन नाईक यावेळेला मात्र इथे वर आपण पाहतोय अरविंद आणि तो इथे कव्हरचा स्ट्रोक मात्र सातत्याने खेळतोय आणि त्याच्या बॅटमधील ती स्ट्रोक चांगली सजवली सुद्धा त्याने यावेळेला बघा पूल केलाय थोडासा आपण पाहतोय बॅकफुटवर गेला पूल केला आणि एक धाव जरूर मिळते ती म्हणजे अरविंदला संघात पोचतोय हो एकोणतीस धावेंवर एक तिसरं षटक इथे संपुष्टात येते तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे एकोणतीस विनायक 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 ए सोनिया विनायक इथे घे हा फोन घे जरा लपायला फोन दे विनोद <laughs> तुझ्या आयटमचा फोन आलेला आहे <laughs> नाही नाही रे मजा करतोय <laughs> शेवटचं षटक निर्माणीचं षटक अंतिम षटक स्लॉग ओर या डेथ ओव्हर मध्ये कोणाला पाचारण केलंय गोलंदाज राजेंद्र, राजेंद्र बघू या कर्णधाराने त्याच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय शेवटच्या षटकासाठी स्ट्राईक मात्र असेल अरविंद अरविंदच्या बॅट बॅटमधून येतोय आपण पाहतोय इथे वाईट इच्छ पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एकच धाव मिळेल एका धावेने धावसंख्या तीसच्या घरात शेवटचं षटक या पाच चेंडूंचा खेळ सुद्धा शिल्लक असेल या मध्ये पाहूया या पाच चेंडूंमध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे ते म्हणजेच नानेल संघ पाहूया किती धावांचं टार्गेट सेट करतोय परंतु सध्या अरविंद इथे स्ट्राईक वर आहे अरविंद कडून ती अपेक्षा असेल इथे ड्राईव्ह चांगला आहे आणि गॅप शोधला आहे व्हॉट अ क्रॅकिंग शॉट सरळ येतोय ऑन ड्राईव्ह फोरन्स स्ट्रेट ड्राईव्ह दिस इज दोक बाय अरविंद ब्रँडेड ब्रँडेड बाय अरविंद हा स्ट्रोक सजवलाय काय स्ट्रोक सजवलेत आज अरविंदने भले षटकार जरूर आलेला नाही याच्या बॅट मधून परंतु जे चार धावा येत त्या मात्र चांगल्या सजवल्यात परंतु कमबॅक चांगलं केलंय या वेळेला गोलंदाज राजेव राजेंद्रने आणि इथे मात्र डॉट चेंडू येतोय धावसंख्या आहे धाव फलका भर चौतीस थर्टी फोर लॉस ऑफ वन विकेट या वेळेला चांगला स्ट्रोक या वेळेला चांगला स्ट्रोक परंतु प्रोटेक्शन आहे खराब क्षेत्ररक्षण आणि येतोय चौकार चार धावे नंतर पण पाहतोय काय स्क्वेअर कट पाहायला मिळाली अरविंदच्या बॅट मधून खरोखर गुंडप्पा विश्वनाथची आठवण झाली या शॉट मध्ये आणि या शॉट पाहून गुंडप्पा विश्वनाथची मात्र जरूर आठवण झाली कारण त्याचा बादशाह होता स्क्वेअर कॅडचा कोणतं गुंडापा विशेवनात यावेळेला आपण पाहतोय चेंडू जातोय सरळ वाईडने अर्थातच स्वर चेंडू येतोय पण त्यांचा इशारा येतोय वाईडचा धाव संख्या आहे धाव फवर आता मात्र एकोणचाळीस जी धाव संख्या हवी होती ती मात्र उभारली दि गेले आणि इथे बघा यावेळेला पुन्हा येतोय ऑन ड्राईव्ह दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला आणि तो, तो सुद्धा यशस्वी शेवटचा चेंडू शिल्लक असेल एकेचाळीस धावापात्र धाव फलकावर लगावलेल्या आहेत त्या म्हणजे नानेल संघाने आणि नक्कीच या संघाचं कौतुक करावं लागेल आणि खास करून कौतुक करावं लागेल ते म्हणजेच अरविंदच ओ यावेळेला फेकून दिलंय सरळ येतोय षटकारासाठी साधावेसाठी षटकार फिनिश चांगलं केलंय बघा मगाशी सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये पंचवीस धावा आल्या तेव्हा मी म्हणालो होतो ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नक्कीच चांगला होईल किंवा शेवट गोड चांगला होईल आणि तो मात्र झाला गोड केला या षटकाराने अर्थातच फलंदाज अरविंदने आणि याचं या तब्बल सत्तेचाळीस धावा ज्या ठोकलेल्या आहेत त्याचं श्रेय मात्र जाईल ते अरविंदला एकतर्फा किल्ला लढवला आपल्या फलंदाजीतून चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले चांगली खेळी सजवली परंतु नक्कीच मी म्हणेन आज मात्र अरविंद कोणसा का आटा खाके आया ये जरूर इथे चाळीस धावा तब्बल त्यांनी ठोकलेले आहेत अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पिछा करताना आता मात्र उतरलेले दोन बॅटर मैदानाच्या आत एक पहिला स्ट्राईकला अथर्व आणि त्याच्या जोडीला महेश नॉन स्ट्राईकला परंतु इथे गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी पॉवरप्लेचं षटक आपण पाहतोय हाताळण्यासाठी नितीन तयार असेल पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल कारण आपण पाहतोय इथे मात्र हा नितीन उजव्या हाताने गोलंदाजी करणारा परंतु इथे राऊंड विकेटने मारा करेल या वेळेला फलंदाज अथर्वसाठी साठी अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करण्यासाठी उतरले हे दोन खेळाडू परंतु पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय पहिले षटक आणि दोन खेळाडू ऑन साइडला ला जी मुभा आहे या वेळेला हो शॉट षटकार आपले इरादे मात्र इतरे पेश करतोय अथर्व अठ्ठेचाळीस धावा जरूर तुम्ही धावफलकावर नानेल संघाने लागवले असतील तरी मी सुद्धा कमी नाहीये अर्थातच जशास तसं पहिल्या चेंडूवर उत्तर नेण्याचा प्रयत्न टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर पण पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आलाय कमबॅक करेल का हा गोलंदाज नितीन कि पुनचे एकदा तुटून पडेल का हा फलंदाज अतर्व हे प्रश्नचिन्ह निर्माण नक्कीच असेल उत्तर जरूर सापडले येतोय डी च्या स्वरूपात एक धाव थोडासा बघा अजून जास्त वळला नसताना डाव्या बाजूला तर मात्र इथे जरूर चौकार दिसला असता परंतु जेव्हा आपली मुमेंट जास्त जेव्हा होते ना वळतो आपण जेव्हा जास्त तेव्हा मात्र आपली बॅट सुद्धा त्याच दिशेला जास्त वळते म्हणजेच काय तुमची जशी पोझिशन असे तसे फटके येतात यावेळेला मात्र पोझिशन घेतली ती थोडीशी जास्तच मी म्हणेन स्क्वेअर लेगच्या दिशेला घेतली त्यामुळे सात धावा धावफलकावर फलकावर अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष गोलंदाज नितीन पुनचे एकदा यावेळेला मात्र एंड चेंज करतोय आणि यावेळेला कवर्स भेदून येतोय दोन तीन चार आणि पाचव्या मात्र टप्प्यावर चेंडू जातोय सीमारेच्या पलीकडे सावकार आता मात्र बी असं बडेन अथर्व बरसलय अथर्व या वेळेला पेश करतोय जशी खेळी सुरुवातीला अरविंदने पेश केली तशीच मात्र अथर्व इथे पेश करतोय अ दोघांच्या बघा नावाला अ लावलेला आहे म्हणजेच का यावेळेला चेंडू ड्राईव्ह चांगला गॅप शोधलाय एकदा पिछा करताना मात्र बघा बघायची भूमिका घ्यावा लागली दोन खेळाडूंना त्यांच्या येतोय डीप दिशेला चौकार बघा तुम्ही चौदा धाब्या पहिल्या षटकामध्ये लगावल्या होत्या परंतु आम्ही मात्र पंधरा धाबा लगावू शकतो हे अथर्वने दाखवून दिलंय यावेळेला अथर्वच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात व्हॉट अ बॅटिंग बाय अथर्व वेळेला सेन्सेबल क्रिकेट जेव्हा तुमच्या बॅटमधून एखादा षटकार एखादा चौकार येतो ना त्याच्यानंतर मात्र तुम्हाला थोडंसं डोक्यावर कारण सुनील गावस्कर नेहमी सांगतात की तुम्ही जेव्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये बॅटिंग जेव्हा करत असता तेव्हा तुमच्या डोक्यावर तुम्ही बर्फ उतरून खेळत जा का तर जेव्हा एखादा षटकार आला तर दुसरा चेंडू गोलंदाज तसाच टाकेल असं नाही तो सुद्धा आपली प्रतिभा दाखवत असतो त्यावेळेला तुम्हाला सेन्सेबल एखादा डिफेन्स करावा लागतो आणि इथे बघा काय स्ट्रोक सजवलाय स्ट्रोक जातोय बघूया बाउंड्री लँडच्या दिशेला आणि काय फिल्डिंग सजवले परंतु बघा निर्णय आम्हाला येणं बाकी आहे आणि येतोय चौकार तब्बल वीस धावा वीस धावा या पहिल्या षटकामध्ये बडून बोलतोय की मी मागच्या संडेमध्ये सुद्धा हा उल्लेख करत होतो या संडेला सुद्धा या मॅचमध्ये थोडीशी वेगळी स्पर्धा आहे आज दुसरी आयोजक आहेत त्या वेगळे त्या संडेला वेगळे आयोजक होते तेव्हा सुद्धा तेच सांगत होतो की अजून या क्रिकेटच्या विश्वामध्ये मग ते टेनिस असो किंवा लेदर असू दे म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट असू दे किंवा आपल्या ह्या ग्रामीण क्रिकेट असू दे अजून असा स्कोर निर्माण झालेला नाही आहे की जो विजयाची निश्चिती सांगू शकतो कारण बघा चारशे चौतीस धावा ह्या साऊथ आफ्रिकेने चेस केल्या होत्या अर्थातच त्यांच्या विरुद्ध होता तो ऑस्ट्रेलियाचा संघ ज्यांनी चे चारशे चौतीस मर्यादित पन्नास षटकांमध्ये केल्या होत्या त्या चेस केल्या होत्या हर्षल गिफ्टच्या त्या खेळी आणि ती खेळी कोण विसरेल या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्या चौ चारशे चौतीस धावासुद्धा चेस केल्या होत्या म्हणूनच सांगतो की कि कितीही जरी तुम्ही धावा उभारल्यात तरी तुम्हाला विजयाची निश्चिती देऊ शकत नाही तो स्कोर फक्त काय की तुम्ही विजयी कधी प्रस्थापित कराल तुम्ही चांगला एफर्ट तुम्ही चांगली कामगिरी जर तुमच्याकडे असेल तरच मात्र परंतु यावेळेला येऊया दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाज अरविंद अडे इथे बघा काय घडलंय तर महेश परंतु ज्याच्या मधून धावांची बरसात होते आज मात्र बे असे चक्की का आता का आया है अथर्व हे मात्र नक्कीच आम्हाला समजेल पण मी संपल्यानंतर जरूर आमच्याकडे इको माईक तर त्याची इंटरव्यू मी जरूर घेतली असती अर्थातच अरविंदची सुद्धा घेतली असती कारण आजच्या दिवसामधले स्कोर जर हायेस्ट कुठला असेल तर तो सत्तेचाळीस ते अरविंदच्या जोरावर अर्थातच वैयक्तिक सुद्धा कुठला स्कोर हायेस्ट होता आज या मॅचमध्ये आजच्या या स्पर्धेमध्ये तर ती आर्विनची खेळी होती परंतु आर्विनच्या या खेळी चाळीस धावा नॉट आऊट आर्विनने केल्या त्या बीट करतोय का अर्थातच अथर्व हे पाहणं गरजेचं असेल परंतु सध्या तरी अथर्वचा जर स्कोअर आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये त्याने नक्कीच टेलिफोनचा नंबर डायल केला होता सहा एक चार 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 यावेळेला मात्र एक आणखी के आघात केला जातोय बॉलवर एक बोटा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला जातोय फेक होईपर्यंत डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने थ्रो येतोय तत्पूर्वी मात्र दोन धावा इथे घेतल्या जात आहेत अक्षयच्या खात्यामध्ये दोन आणि संघाच्या खात्यामध्ये दोन अर्थातच चेस करणारा आपण पाहतोय सहारा स्पोर्ट्स साळकेवाडीचा संघ साळकेवाडी संघ इथे अठ्ठेचाळीस धावा डिफेन्स करतोय यावेळेला वेळेला च्या आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न चेंडू चेंडू जातोय ऑन साईडला एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि झालाय कारण जेव्हा तुम्ही डिपला क्षेत्ररक्षण करत असताना आणि तेव्हा तुम्ही तिथे ते 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 एखादा चेंडू मिस करता अशा वेळेला खूप वेळ असं तुम्ही फिकी करेपर्यंत दोन जे फलंदाज आहेत त्यांच्यामध्ये धाव घेण्याची त्यांना पूर्णतः संधी निर्माण होते आणि ती संधी मात्र घेतली अथर्वने दोन धावा अथर्वच्या खात्यात दोन धावा संघाच्या खात्यात धावसंख्या आहे धाव फलकावर चोवीस धावा यावेळेला काय शॉर्ट आहे बॅकफूट वर गेलाय पंच केला पॉईंटच्या दिशेला परंतु जातोय तिथे डीच्या क्षेत्रात धाव संख्या आहे पंचवीस धावा पंच धाव फलकावर आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे परंतु चार षटकांचा सामना अजून सामना दोलायमान आहे फिफ्टी फिफ्टी चान्स आहे दोन्ही संघांना नक्की सुवर्ण संधी आहे सामने जिंकण्याची परंतु या ओ झेल सोडतोय जरूर एक बुले स्ट्रोक होता असं बी म्हणेन गोली की से गया हुआ ये स्ट्रोक अर्थातच हुई होईन बट ड्रॉप कॅच आणि इथे मात्र संधी मिळते पुनश्च एकदा अथर्वला त्याच्या बॅटमधून येतोय एका धावेचा फटका अर्थात झेल होता झेल सोडला गेला संधी मिळते अथर्वला या संधीचा फायदा घेतोय का अथर्व आणि हा झेल सुटलाय की मॅच सुटले हे येणारा काळ सांगेल कारण अथर्व जरूर निर्भर असेल कारण त्याला सध्या जो बॉल दिसतोय तो म्हणजे टेनिसचा नाही क्रिकेटचा नाही तर फुटबॉलचा कारण तो वेल सेटल झालाय त्याची नजर आता मात्र बसली बॉलवर पाहूया डावखुरा फलंदाज राजेंद्र पुढे मारण्याचा प्रयत्न असफल होतोय चेंडू मात्र उज त्याच्या डाव्या एसटीवरून उजव्या एसटीकडे वळला जातोय आणि इथे येतोय डॉट चेंडू धाव संख्या आहे धाव फलकावर सव्वीस बघा पहिल्या षटकामध्ये वीस धावा अथर्वने सोपून काढल्या असं मी म्हणेन परंतु तद् दुसरं षटक हाताळलं ते अरविंदने जो अरविंद जो अरविंद ज्यांनी बॅटिंगच्या बळावर आपल्या वैयक्तिक चाळीस धावांच्या बळावर आपल्या संघाला सत्तेचाळीस धावांचा पल्ला गाठून दिला आणि एक मोठं टार्गेट सेट करून दिलं अठ्ठेचाळीस धावांचं समोरच्या संघाला अर्थातच चाळकेवाडी संघाला परंतु इथे तोच अरविंद गोलंदाजीमध्ये सुद्धा प्रभाव दाखवतोय आणि यावेळेला गोलंदाज अनिल तिसरं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक वर अथर्व अथर्व मात्र नक्कीच जबाबदारी असेल अथर्व साठी तिसऱ्या षटकामधला हा पहिला चेंडू पहिला बॉल गोलंदाज अनिल अथर्व साठी हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न झाला परंतु एकच धाव मिळेल एका धावेने बघा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि इथे यशस्वी होतोय बघा जेव्हा तुम्ही फिल्डिंग एखादी खराब करताना आणि त्याचा मुआवजा जर समोरच्या ऍडव्हान्स बी म्हणेन ऍडव्हान्टेज जर देत असाल ना एखाद्या संघाला किंवा एखाद्या खेळाडूला तर बघा काही चित्र बदलू शकतात बघा इथे स्ट्राईक वर पुन्हा अथर्वाला आला अथर्वने जर आता एखादा चौकार किंवा षटकार मारला तर बघा किती तो एक धाव जी तुम्ही एक्स्ट्रा दिली ती किती महागत फोडू शकते सध्या धाव फलकावर अठ्ठावीस धावा आहेत यावेळेला मात्र पाहतोय ओ अथर्व बाद होतोय अथर्वची खेळी इथे संपुष्टात येते आणि एक इथे मोठं सेलिब्रेशन पाहतोय ऑन साईडचे जे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून कारण ज्याच्या बॅट मधून षटकार आणि चौकार येत होते त्याची मात्र इथे खेळी संपुष्टात येते त्याला मात्र तंबूच्या आसऱ्याला धाडलं गेलंय अर्थात दुसरा हादरा बसतोय धावसंख्या आहे अठ्ठावीस फ्वेंटी एट लॉस ऑफ टू विकेट्स आता मात्र आपल्याला आपण पाहतोय जिंकण्यासाठी अजून तब्बल जवळजवळ वीस धावांची आवश्यकता आहे परंतु अजून उर्वरित दहा चेंडूंचा खेळ आहे म्हणजेच सर जर या मॅचचा विचार केला ना तर अजून दोघांना मी म्हणेन सुवर्ण संधी आहे म्हणजे फिफ्टी फिफ्टी चान्स आहे कारण दहा चेंडूंचा खेळ शिल्लक असेल वीस धावा जिंकण्यासाठी जरूर असतील परंतु जर इथे गोलंदाजी चांगली केली तर गोलंदाजी करणारा संघ इथे विजयी ठरू शकतो परंतु इथे फलंदाजी जर चांगली केली तर इथे फलंदाजी करणारा संघ विजयी ठरतो हे मात्र निश्चित आहे परंतु सध्या फलंदाजी कोण खेळाडू चांगला करतोय हे महत्वाचं आहे सध्या सतीश येतोय स्ट्राईकवर आणि दहा चेंडूंमध्ये वीस धावांची आवश्यकता म्हणजे थोडेसे एक चौकार किंवा षटकाराची जोड द्यावा लागेल गोलंदाज अनिल सतीश साठी यावेळेला सतीशच्या बॅट मधून येतोय हो झेल सोडला जातोय आणि बघा एक धाव मिळते सतीशला एक धाव संघाला एकोणतीस धावा धाव फलकावर एकोणीस धावांची आवश्यकता त्यावेळेला स्ट्राईक वर आपण रा, पाहतोय राजेंद्र गोलंदाजीसाठी अनिल तयार अ फॅक्टर हा खूप इथे इथे महत्वाचा दिसतोय अ म्हणजेच अ नावानी इथे खूप खेळाडू दिसत आहेत ओ हो हो चला वाईटचा बॉल तुम्ही जरूर लेगला घेतलात आणि कुठे मारलात तर जिथे एकच धाव मिळू शकते कितीही लांब मारा एक धाव बॉल बॉल फेका लवकर तीस धावा धाव फलकावर आणि आता आपण पाहणार आहोत या चेंडूला मात्र दिशा दिले सर्व फेकून दिलंय सहा धाव्यांसाठी मिड विकेटच्या डोक्यावरून बघा जो फलंदाज तयार आहे आता गरज होती चौकार किंवा षटकार मारण्याची पूर्तता केलं या फलंदाजाने अरविंदने राजेंद्रने आणि इथे बात्र साजरा करतोय एक षटकार पेश करतोय या आमच्या गोठवलीच्या ग्राउंडवर आणि धाव संख्या नेऊन ठेवतो छत्तीस वर जिंकण्यासाठी आता मात्र आपण पाहणार आहोत बारा धावांची आवश्यकता येणाऱ्या सात चेंडूंमध्ये एक षटकार किती कलाटी देऊ शकतो बघा सामन्याला म्हणून मगाशी मी म्हटलं कोणता फलंदाज या सामन्याला कलंटनी देऊ शकतो की कोणता गोलंदाज या सामन्याला कलाटणी देऊ शकतो हे मात्र निर्भर त्या फलंदाजावर आणि गोलंदाजावर आहे फलंदाजी चांगली झाली तर तो फलंदाज फलंदाजी करणारा संघ अर्थातच सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडीचा संघ विजयी ठरू शकतो चला चला लवकर लवकर कारण तुम्ही जिथे पोझिशन घेत आहे तिथे जर पोचलात नाहीये तर तुम्हाला बाद बा, दिलं जाणार नाहीये कारण चालत जात आहे परंतु यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा अनिल फुलटॉस चेंडू फुलटॉस ला क्रिकेट मध्ये माफी नाही चुकीला माफी नाही क्रिकेट मध्ये फुलटॉस ला माफी नाही फुलटॉस दिलात तर बघा बॅक टू बॅक दोन षटकार आले कुठे मॅच होती कुठे मॅच आली आता येणाऱ्या सहा चेंडूंमध्ये सहा धावांची आवश्यकता खराब बॉलिंग अनालिसिस बाय अनिल काल एक मॅच होती जिथे असं वाटत होतं काल असं वाटत होत पंजाब कदाचित दीडशेचा टप्पा गाठेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता परंतु सचिन तेंडुलकरच्या ते सोळावं षटक मॅचला पूर्ण कलाटणी देऊन गेलं तब्बल एकतीस धावा त्याच्या त्या गोलंदाजीवर ठोकल्या गेल्या आणि तिथंच खरे त्या सामन्याला कलाटणी मिळाली आणि तब्बल पंजाबने दोनशे चौदा धावांचं टार्गेट सेट केलं दोनशे पंधरा धावांचं आणि ते मात्र महागड ठरलं ते मुंबई इंडियन्स ला या वेळेला बघूया इथे हे तिसरं षटक महागड ठरतय सुभाष येतोय शेवटचा षटक घेऊन येण्यासाठी सहा धावांची आवश्यकता सहा चेंडूंमध्ये सहा धावांची आवश्यकता इथे चेंडू फक्त चॉप केला चेंडू जातोय फॉरवर्ड शॉट लेगला आणि इथे एक धाव येते येणाऱ्या पाच चेंडूंमध्ये म्हणजे पाच बॉल मध्ये पाच रनची आवश्यकता या वेळेला एकदा मोठा स्ट्रोक आहे परंतु झेल जा फलंदाजाने मॅच मध्ये रंगत आणली मॅच मध्ये इथे चुरस आणली तो खेळाडू राजेंद्र परतीच्या प्रवासाला परंतु मी या राजेंद्र ची नक्कीच एकदा या राजेंद्रसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या बघा राजेंद्र त्यांच्या शरीराच्या प्रमाणे किंवा वयाच्या प्रमाणे नक्कीच या संघासाठी तारणार ठरलाय खरं म्हणजे विजयाच्या जवळ आणून ठेवलं राजेंद्रनी आता मात्र उर्वरित जे काम आहे ते येणाऱ्या चार चेंडूमध्ये पाच धावांची चे आवश्यकता परंतु ते काम सतीश आणि अविनाशला करायचं आहे मी म्हणेन राजेंद्रनी एक सोपं काम या दोन फलंदाजासाठी आणून ठेवलेलं आहे परंतु सोप्याचं अवघड बनतय का कि या सोप्याच काम मात्र एकदम सोपं होत आहे का हा प्रश्न चिन्ह असेल याच कोड मात्र येणाऱ्या चार चेंडूंमध्ये नक्कीच सुटेल पाच धावांची आवश्यकता आहे चार चेंडूंमध्ये बघा बघा इ ते खराब क्षेत्र रक्षण बायच्या स्वरूपात एक धाव आत्ता मात्र स्ट्राईक वर येईल सतीश हा? सर डी च्या स्वरूपात त्याबळ वर एकदा अविनाश असेल आता तीन चेंडूंमध्ये चार धावांची चा आवश्यकता कंपल्सरी चेस <laughs> या स्पर्धेचा हो यावेळेला मॅच फिनिश धोनी स्टायल अ शॉट बाय सिक्स रन्स अविनाश या मॅचला मात्र मी बघाशीच बोललो सोपं करून टाकतोय की अवघड करून टाकतोय परंतु इथे सोपं करून टाकले अभिनशील आणि विजय तो म्हणजे संघ चाळकेवाडीचा संघ तसा मागच्या आम्ही संडे मध्ये पाहिला हा संघ बलाढ्य आहे या संघाने मागच्या संडे मध्ये चुनूक जरूर दाखवली होती मस्करवाडी आणि चाळकेवाडी दोन्ही संघाच्या संगणक विनंती आहे लवकरात लवकर टॉस बॉसच्या मंचाकडे या टॉस करून घ्यायचा आहे लगेचच मॅच सुरू होईल मी विनंती करतोय आमच्या आयोजकांना आपण लवकरात लवकर टॉस करून घ्यायचा आहे हे